फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चैनल। मी अजय कुमार गोसावी। आज अपन पुरस्कार हा टॉपिक बघणार आहोत। या पुरस्कार टॉपिक मधला एक सिंपल आणि छोटासा टॉपिक पासून अपन या घटकाला सुरुवात करतोय। म्हणजे कंबाइंड पूर्व परीक्षा असू द्या किंवा इतर पूर्व परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल, ठीक आहे। या पुरस्कारामध्ये आज आपण जो घटक बघणार आहे तो म्हणजे आबेल पुरस्कार। म्हणजे 2019 सालचा आबेल पुरस्कार कोणाला दिला, 2020 कोणाला दिला, कारण करंट अफेअर विचारताना तुम्हाला 2019 परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे। 2020 रिसेंटली दिला असल्यामुळं कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी तेवढा उपयुक्त ठरेल की नाही हे सांगता येत नाही, पण 2019 माहीत असू द्या। हे तिन्ही व्यक्ती आहेत की ज्या आबेल पुरस्कार जिंकणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आपण आता बघणार आहोत, ठीक आहे। सॉरी, आज आपण लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी दुसरा एक घटक म्हणजे अनअकॅडमी ॲप। तुम्ही डाउनलोड केलं असेल तर अनअकॅडमीवर पण जा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला बराचसा घटक फ्रीमध्ये पाहायला मिळतो आहे। एमपीएससी ट्रिक 6716 हा रेफरल कोड वापरा, म्हणजे तुम्हाला तिथला फ्री ॲक्टिव्ह प्लॅन ॲक्टिवेट करता येईल। तसंच अनअकॅडमीवर सध्या बऱ्याचशा ऑफर सध्या सुरू आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला पीएसआय एसटीआय एएसओ मुख्य परीक्षेस 2021 तुम्हाला सोमवार ते शुक्रवार याच्यामध्ये टेस्ट होत आहेत। त्या टेस्टद्वारे तुमचा अभ्यास किती झाला आहे ते तुम्ही अभ्यासू शकता, ठीक आहे। किंवा अनअकॅडमीवर आणखी ऑफर आहे ती म्हणजे प्लस सबस्क्रिप्शन। जर तुम्ही 12 महिन्याचं घेतलं तर 2 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला मोफत मिळतं, 24 महिन्याचं घेतलं तर 3 महिन्याचं। बरेच फॅसिलिटी आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता। आता वेळ न तोडता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपल्या आजच्या सेशनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला काही विधानं दिलीत आणि या विधानातून बरोबर असलेलं विधान कोणतं ते ओळखा म्हटले। कॅरेन उलेनबेक यांना 2019 आबेल पुरस्कार देण्यात आला। कॅरेन उलेनबेक, म्हणजे तुम्हाला इथं पहिलं विधान बघा हे बरोबर आहे। म्हणजे तुम्ही ह्या या ठिकाणी जे इमेज बघितली होती या ठिकाणच्या कॅरेन उलेनबेक म्हणजे कोण, तर ह्या ज्या आहेत तर कॅरेन उलेनबेक ह्या आहेत, ठीक आहे। आणि यांना 2019 आबेल पुरस्कार देण्यात आला होता, त्याच्यामुळे त्या चर्चेत होत्या, ठीक आहे। हा पुरस्कार गणित क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे, डेफिनेटली बरोबर आहे, गणित क्षेत्रातला हा पुरस्कार आहे। 2005 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली, तर हे विधान इथं तुमचं चुकीचं ठरते, कारण या आबेल पुरस्काराची स्थापना आहे 2002। दोन घटक लक्षात ठेवावे लागतात। या पुरस्काराची स्थापना कधीची आहे, 2002, आणि हा पुरस्कार द्यायला सुरुवात कधी झाली, तर ही 2003 पासून झाली, 2005 पासून नाही आहे। म्हणजे तुमचं तिसरं विधान इथं डेफिनेटली चुकीचं असणार आहे हे लक्षात येईल। 2007 भारतीय वंशाचे अमेरिका गणितज्ञ श्रीनिवास वर्धन यांना हा पुरस्कार मिळाला होता। म्हणजे श्रीनिवास वर्धन यांना 2007 पुरस्कार मिळाला आणि ते एकमेव भारतीय व्यक्ती होते। याचा अर्थ हे जे तुमचं इथं बरोबर आहे, या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे 1, 2 आणि 4, ही विधानं तुमची बरोबर आहेत, फक्त इथलं तिसरं विधान चुकीचं आहे। समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला कॅरेन उलेनबेक ह्या कोणत्या देशाचे आहेत, किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला आबेल पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण, तर तुम्हाला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे। कॅरेन उलेनबेक ह्या अमेरिकन गणितज्ञ आहेत आणि या आबेल पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरलेत, की ज्यांना 2019 आबेल पुरस्कार देण्यात आला। म्हणजे या ठिकाणी आपण जी इमेज बघितली होती कॅरेन उलेनबेक यांची, तर ही कॅरेन उलेनबेक आहेत हे लक्षात घ्या, आणि ह्या आबेल जिंकणाऱ्या पहिल्या महिला आहेत, अमेरिकन गणितज्ञ आहेत त्या, हे घटक तुम्हाला इथं माहीत असू द्या। विश्लेषण गणित भूमिती आणि गणिती भौतिकी या विषयावर केलेल्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। म्हणजे आबेल पुरस्कार म्हणजे गणिताच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय वैज्ञानिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो। नॉर्वेच्या राजाद्वारे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातोय। 2002 याची स्थापना आहे, 2003 पासून या पुरस्काराची केलेली सुरुवात होती। मग परीक्षेला काय होईल, तुम्हाला कंबाईन पूर्वची 2020 तयारी करत असाल तर तुम्हाला कॅरेन उलेनबेकचा घटक लक्षात ठेवावा लागेल। पण रिसेंटली असं झालंय की 2020 आबेल पुरस्कार आहे ना ते सुद्धा डिक्लेअर झाले। हिलेन फस्टन वर्ग इस्रायली अमेरिकन लेखक आहेत, वैज्ञानिक आहेत, आणि ग्रेगरी मार्गोलिस आहेत रशियन अमेरिकन। म्हणजे हिलेन पुस्टनबर्ग आणि ग्रेगरी मार्गोलिस यांना सुद्धा 2020 आबेल पुरस्कार देण्यात आला होता। म्हणजे ही जी दोन व्यक्ती आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत हे दोन नावं, ओके, हे दोन नावं हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर या दोघांनाही आबेल पुरस्कार दिला 2020, त्याच्यामुळे हा घटक इथं चर्चेत होता। की 2019 लक्षात घ्या, 2020 घ्या, स्थापना कधीची, सुरुवात कधी झाली, हे छोटे छोटे मुद्दे आहेत ना हे महत्त्वाचे आहेत। किंवा पहिल्या महिला कोण की ज्या आबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कॅरेन उलेनबेक, 2019 पुरस्कार त्यांनी जिंकलेला होता। तर हे छोटे छोटे पॉईंट आहेत पण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावर फोकस करा। यानंतर आपण जे नोबेल पुरस्कार आहे तो बघणार आहोत, ते ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं त्याही घटक आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे। ओके, थँक्यू।